मराठा आरक्षण रद्द झाल्याचे साताऱ्यात चांगलेच पडसाद उमटतात. राष्ट्रवादी कार्यालयाची तोडफोड करणाऱ्यांना आमदार शशिकांत शिंदे यांनी घरी जाऊन चांगलाच सज्जड दम दिलाय. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण रद्द झाल्याचे पडसाद साताऱ्यात उमटले. मराठा युवकांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कार्यालयामध्ये हातात काटे आणि गडाड फेक करून तोडफोड केली. तोडफोड करणाऱ्या युवकांच्या घरी जाऊन विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांनी सज्जड दम दिलाय. संबंधिताला आमदार शशिकांत शिंदे आणि कार्यकर्त्यांनी लास्ट वॉर्निंग दिली असल्याचीही माहिती मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. जो प्रकार इथे घडलेला आहे त्याचा मी जाहीर निषेध करतो. एक तर ज्यांनी केला आहे त्याला मी पोलिसांना आता विनंती केली की 24 तासाच्या आत आरोपींना अटक करावी. त्यातला हेतू या ठिकाणी माहिती करून घ्यावा. मराठा आरक्षणाच्या बाबतीमधला काल जो निर्णय झालेला आहे तो निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कुठल्याही प्रकारचा त्या असलेल्या निर्णयाच्या संदर्भामध्ये संबंध नाही. उलट पक्षी जे याचिकर्ते होते सदा वर्ते यांनी सातत्याने जेवढ्या स्टेटमेंट काल दिला त्यामध्ये शरदचंद्रजी पवार साहेबांचं, सुप्रियाताईंचं, अजितदादांचं आणि सरकारच्या विरोधात फार मोठ्या प्रमाणात वक्तृत्व केलेलं आहे. जर हे याचिकर्ते आमचे असते तर त्यांनी पवार साहेबांच्या यांच्यावर टीका केली नसते अगदी खालच्या पातळीवर जाऊन. आणि म्हणून पवार साहेबांची, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि सर्वांची भूमिका फक्त एका पक्षाची नाही तर महाराष्ट्रातल्या सगळ्या असलेल्या पक्षाची भूमिका ही पूर्णपणाने मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये त्यांच्या पाठीशी आहे, होती, राहील. दुर्दैव एवढंच आहे की त्याचं राजकारण करण्याचा कोण काही जाणीवपूर्वक प्रयत्न करतो का याचा शोध आता पोलिसांनी लावा. राज्यामध्ये वातावरण दूषित करण्याचं आणि प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करून या महाराष्ट्राची शांतता भंग करण्याचा प्रयत्न कोण करत असेल तर राज्य सरकारने याची गांभीर्याने दखल घ्यावी. विशेषतः कोरोनाची लढाई सुरू आहे. सर्व आम्हीसुद्धा मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या लढाईत सामील होतो आहे. परंतु जाणीवपूर्वक एका पक्षाला टार्गेट करण्याचा प्रयत्न कोण करत असेल तर त्याला त्याच पद्धतीने उत्तर द्यायची ताकदसुद्धा आमची आहे. आणि मला वाटत नाही हे मराठे असतील. मराठे कधी पाठून वार करत नाही, पराठे समोरून वार करतात. आणि त्यांना आव्हान आहे माझं, तुम्ही सांगावं. तुम्ही ज्यावेळेला सांगाल त्यावेळेला आम्ही इथं या ठिकाणी या पद्धतीने हे करू. पण हे जे बोलते घनवते कोण आहेत त्याचा विचार खरं म्हणतात त्याचा शोध या पोलिसांनी करावा. त्याच्या मागचा सूत्रधार कोण आहे याचासुद्धा शोध लावणं गरजेचं आहे. राज्यामध्ये अशांतता होऊ नये. मराठा बांधवांच्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, भविष्यातसुद्धा राहणार आहे. परंतु जाणीवपूर्वक या बाबतीमध्ये राजकारण गेल्या काही तासापासून सुरू झालेलं आहे. त्याची शंका कालसुद्धा व्यक्त केली गेली होती. भाजप जे ज्या पद्धतीने सांगतंय 105 घटनेचा दुरुस्तीचा अधिकार नसताना सुद्धा जर तत्कालीन त्यावेळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अशा प्रकारचा ठराव केला असेल तो आमच्या डोळ्यामध्ये धूळ भेटणारा होता का? तो टिकला नाही. वकील तेच, सगळे तेच, बाजू भक्कमपणे मांडली नाही म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करण्याचं जे दुर्दैव काही नेते करतायत याचं दुर्दैव आहे. आणि त्याचा निषेध आम्ही करतो. माझं आजही म्हणणं आहे की मराठा भूमिकेच्या बद्दल आमची भूमिका सरळ आहे. त्या आंदोलनात आम्ही सामील असू, उद्याच्या लढ्यातसुद्धा सामील असू. परंतु एका पक्षाला कोणीतरी जाणीवपूर्वक राजकारण करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला त्याच्यात तोडीने उत्तराने द्यायला समर्थ आहोत.